वर्धा जिल्ह्यात येणाऱ्या सेलू शहरात पैसे मागण्याच्या बहाण्याने आलेला 33 वर्षीय इस्माने महिला घरी एकटीच असल्याचा फायदा घेत विनयभंग केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सेलू येथील वार्ड क्रमांक 3 मधील महिलेचे बँक ऑफ इंडियाच्या खात्यात 10 ऑगस्टला सम एंटरप्राइजेसच्या नावाने 5,000 रुपये जमा झाले. महिलेने बँक मॅनेजरला याबाबत विचारणा केली असता पैसे चुकीने खात्यात आले असेल तर ते काढून तुम्हाला जो व्यक्ती पैसे मागेल त्याला तुम्ही शहानिशा करून पैसे परत द्या असा सल्ला बँक मॅनेजरने महिलेला दिला. त्यानंतर म्हणजे 27 सप्टेंबरला वरुड सेवाग्राम येथील 33 वर्षीय मंगेश दाखोडे हा व्यक्ती त्या महिलेच्या घरी आला आणि पैसे मागू लागला. महिलेने रविवार असल्याने दुसऱ्या दिवशी येण्याचे सांगितले, मात्र ती घरी एकटीच असल्याचे समजल्याने त्याचाच फायदा घेत महिलेचा विनयभंग करण्यात आला. सदर संपूर्ण प्रकार हा महिलेने आपल्या पतीला सांगितले. त्यानंतर सेलू पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविण्यात आली आणि पोलिसांनी आरोपीस त्याच्या राहत्या घरातून अटक केली. आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील तपास ठाणेदार सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. गोष्टी दाखल अपराध क्रमांक 414/20 भादवी कलम 454, 548, 504, 506 सदर गुन्ह्यामध्ये आरोपीने पीडितेचा एकांतवासाचा फायदा घेऊन तिचा उजवा हात पकडून तिचा विनयभंग केलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे मंगेश डाकोळे याला अटक करण्यात आली असून माननीय कोर्ट सेलू येथे MCR वर रवाना करण्यात आलेला आहे. पुढील तपास आम्ही स्वतः पुंडलिक गावडे पोस्टेज सेलू माननीय पोलीस निरीक्षक गाडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. महादर्पण न्यूज करिता राजेश वरटकर सेलू वर्धा.